मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारात पाथरी परभणी रस्त्यावर एका शेतात 58 वर्षीय देवीदास भोकरे यांचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता। मानेवर धारधार शस्त्राने वार केलेला असल्याने हा घातपाताचा संशय असल्याचा पोलिसांना अंदाज होता। तपासात मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात गँगमन म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय देवीदास भोकरे वय 58 यांना बाबासाहेब भोकरे आणि परमेश्वर भोकरे ही दोन मुले आहेत। यापैकी परमेश्वर भोकरे यांच्याकडे वडील राहत असत। वडिलांना काम होत नसल्याने परमेश्वर वडिलांच्या जागी कामावर जात असे। घर खर्चासाठी वडिलांकडून पैसे मिळत असत, मात्र काही दिवसांनी वडिलांनी परमेश्वरला घर खर्चाला पैसे देणे बंद केले, त्यामुळे परमेश्वरने त्यांचे जेवण बंद केले, त्यामुळे दत्तात्रय भोकरे यांनी परमेश्वरकडे राहणे बंद केले। दरम्यान 24 एप्रिल रोजी रात्री 9 सुमारास वडील दत्तात्रय आणि भाऊ परमेश्वर यांना पाथरी परभणी रस्त्यावर ताडबोरगाव येथील साईकृपा हॉटेलच्या मागे शेतात जाताना बाबासाहेब भोकरे यांनी पाहिले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 एप्रिल रोजी सकाळी दत्तात्रय भोकरे यांचा मृतदेह आढळून आला। पोलीस तपासात घर खर्चाला पैसे न देता मित्रांसोबत दारू पिण्यात पैसे उडवत असल्याच्या रागातून मुलगा परमेश्वर याने वडिलांचा खून केल्याचे समोर आले। या प्रकरणी बाबासाहेब भोकरे यांच्या तक्रारीवरून परमेश्वर भोकरे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे करत आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।